सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 हेडलाईन्स मध्ये। माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे, परमवीर सिंह यांची माहिती। अण्णा हजारे रुग्णालयात भरती, हृदयात छोटेसे ब्लॉकेज आढळून आल्यात। एसटी प्रवासासाठी मिळणार पोलिसांचा बंदोबस्त, नाशिकमध्ये 600 अधिक पोलीस होमगार्ड तैनात। अंबरनाथच्या पालेगाव परिसरात आढळला अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह। 1 डिसेंबर पासून पहिली ते चौथी शाळा सुरू होणार। मुंबईची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार। आर्थिक दृष्ट्या दुर्लभ आरक्षणासाठी उत्पन्न मर्यादेवर केंद्र सरकारचा फेरविचार। केंद्रीय तपास यंत्रणांकडून पराग समूहाच्या दूध डेअरीवर छापा, दिलीप वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयांची डेअरी असल्याची माहिती। देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला रायगडला भेट देणार, खासदार संभाजीराजे यांची माहिती। आरबीआय कडून मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा व्यवहारावर निर्बंध। फरार घोषित केलेले परमवीर सिंह अखेर मुंबईत। परमवीर सिंहाकडून दहशतवाद्यांना मदत, कसाबचा मोबाईल लपवला, निवृत्त एसपींचा खळबळजनक आरोप। क्या हुआ तेरा वादा, कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा राज्य सरकारला सवाल। राज्य शासनाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। कोरोना मंदावतोय, गेल्या 24 तासात 10,264 रुग्ण कोरोनामुक्त। गृहपाठ न केल्याने तोंडाघशी पडावं लागलं एसटी कर्मचारी आंदोलनावरून राजू शेट्टींचा सदाभाऊ खोताना टोला। ठरलंय राज्यात हिवाळी अधिवेशन 22 ते 28 डिसेंबरला मुंबईतच होणार। मुंबई विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार, सुरेश कोपरकरांचा उमेदवारी अर्ज मागे। शेतकऱ्यांना अन्नदाता तर आहातच, पण आता ऊर्जादाताही व्हा, मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन। औरंगाबाद जिल्ह्यात 128 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांची तयारी, 30 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्जाला सुरुवात। पहिल्या कसोटीत श्रेयस अय्यरचा बोलबाला, तर रहाणे 2 चेंडूवर 2 धावात। अळीचा हल्ला थेट तुरींच्या शेंगावर, अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीचं व्यवस्थापन कसं करायचं, शेतकऱ्यांना प्रश्न। खासदार भावना गवळींच्या निकटवर्तीय सईद खानची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई। देशभरात लवकरच डिजिटल बँका होणार, शाखा नसणार, नीती आयोगाकडून प्रस्ताव सादर। सह्याद्री टॉप 24 हेडलाईन्स मध्ये आपण येथेच थांबतोय, तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।